एका ध्येय वेड्या तरुणाची यशोगाथा भाग दोनमध्ये तुमचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो मी अरविंद पाटील आपल्या वाईटी पाटील डेअरी फार्म ह्या यूट्यूब चॅनलला माझी एक विनंती आहे की पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मागच्या भागामध्ये मा आपण काय काय नियोजन त्या शेतकऱ्यानं केलं के किंवा त्या तरुणानं केलं हे बघितलं दोन नंबरच्या भागामध्ये मी सांगणार आहे की त्या जनावरांची डिझाईन बनवताना किंवा त्या गोठ्याची डिझाईन बनवताना त्यांना काय काय गोष्टी केलेल्या आहेत की सुरुवाती तुम्हाला मागच्या भागामध्ये मा काय एक भागामध्ये काय बघितलं की एंट्रन्सपासून म्हणजे गेटपासून ते जवळजवळ भाय्याच्या बाथरूमपर्यंत ही सगळी जागा किंवा किती बाय कितीचं आहे ते सगळी डिझाईन दिली आता त्या डिझाईनपासून ते गोठ्यापर्यंतची जागा जी चाळीस पन्नास फुटाची जी होती ती रिकामीच ठेवलेली आहे आणि त्याला लागूनच लागूनच आज या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे हे जर बघितलं तर खुली सांगायला झालं तर दहा फूट आणि लांबीला जवळजवळ बारा बाय बाराची हा पाण्याचा हौद या ठिकाणी त्यांनी केलेला आहे कारण पावसाळ्यामध्ये किंवा भविष्यामध्ये पन्नास मशीनचा जर गोठा झाला तर कुठंतरी पाण्याची अडचण कारण ही सिस्टीम सगळी बंद होऊ नये यासाठी आम्ही काय केलं आहे की ते पाण्याचं नियोजन केलं आहे आता या ठिकाणी बघितलं तर अंडरग्राऊंड चाऱ्याचं नियोजन आपलं सॉरी पाण्याचं नियोजन केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सगळं पाण्याची इथं पाईपलाईन आणून पाणी सगळं काढून हे सगळं याच्यामध्ये भरत राहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या शेतकऱ्यांना काय केलं आहे त्या तरुणांना की पाण्याचे पत्र्याचे जे काय पाणी बाहेर पडतं पावसाळ्यामध्ये ते सगळं एका ठिकाणी कलेक्शन करून तिनं ह्यात पाणी साठवायचा प्रयत्न केलेला आहे हे एवढं करूनसुद्धा म्हणजे वीस हजार लिटरची टॉकी बांधूनसुद्धा काहीतरी कमी पडेल यासाठी ही पण मी आता आम्ही आज ज्या ज्या ठिकाणी मी इथं पाठीमागे हे रूम नाही हा पण जवळजवळ दहा ते अकरा फुटाची ही उंचीचा हौद आहे म्हणजे उंचीला दहा फूट आहे आणि रुंदीला तुम्हाला सांगायचं झालं तर दहा बाय दहाची म्हणजे सांगायचं तात्पर्य काय हाई विषय जवळजवळ पंधरा हजार लिटरच्या दरम्यान आहे खालची टॉकी आहे ते अंडरग्राऊंड जे आहे ते वीस हजार आणि इकडची बाजूची जी आहे ती पंधरा हजार, ची हजार। म्हणजे पस्तीस लिटर पस्तीस हजार आणि आतल्या बाजूला सिन्थेक्सच्या टॉकी ठेवण्यासाठी सुद्धा वरच्या बाजूला आहे म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार लिटर स्टोरेज कारण एकाच जनावराला पाणी Uh, म्हणजे पाणी हा अन्न घटक दुधाच्या व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे एका जनावराला दो दिवसाला दोनशे लिटर पाणी लागतं तर पन्नास जनावरांना जवळजवळ हा जवळजवळ दहा हजार लिटर पाणी लागतं तर यासाठी आपण काय केलं हे सगळं वीस ते तीस हजार चाळीस हजार लिटरचं स्टोरेज पन्नास हजारचं जे काय केलं आहे ते दिवस म्हणजे चार दिवससुद्धा आपण या ठिकाणी पाऊस जरी नाही म्हणजे लाईट जरी नाही आली आणि पाऊस भयानक पडत असेल तर या ठिकाणी पाण्याची काहीच अडचण येणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे तर आता काय करूया हे सगळं झालं पाण्याचं नियोजन किंवा ह्या सगळ्या विषयाचं आता आपण आतल्या बाजूला जरा गोठ्याच्या नियोजनासाठी जायचं आहे आता हा विषय तुम्ही जरा समजावून घ्या ह्या टोटल गोठ्याची जी काय लांबी आहे ह्या टोटल जवळजवळ शेहेचाळीस फूट लांबीला शेहेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस फूट लांबीला रुंदीला रुंद म्हणतो मी रुंद रुंदीला अठ्ठेचाळीस फूट रुंदीला आणि लांबीला जवळपास नाही म्हटलं तरी ऐंशी फुटाच्या दरम्यान आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद फूट इकडच्या बाजूला पंचवीस जनावरं इकडच्या बाजूला पंचवीस जनावरं पन्नास जनावरांचा मशीनचा गोटा हा अतिशय अगदी भव्य असा आणि अतिशय हेवी आणि बघितलं तर लाईटिंगची जर सोय बघितली तर आता तुम्ही ह्याच्यावरनं बघू शकता मालक किती हौसी आहे किंवा मालकामध्ये किती ऊर्जा आहे ती सांगायचं तात्पर्य काय तुम्ही फक्त गैरसमज करायचं नाही तुम्ही गरीब असाल तुम्ही सर्वसामान्य माणूस असाल तुमच्या आर्थिक बाजू जरी बेताची असेल तर तुम्ही एवढं काम करू शकता की एवढं मोठं जरी नसेल तर छोट्या पद्धतीनं का असाना तुम्ही घाबरायचं नाही कारण हा माणूस हौसे आहे आणि हौसेला मूल नसतं आपण कुणी त्याच्या त्या हौसेच्या पुढं आपण कुणी काय बोलून चालत नाही तर हा एक तुम्ही विषय घ्यायचा आहे तर अतिशय सुंदर वरच्या बाजूला एखादा कावळासुद्धा आत येणार नाही किंवा एखादा प्राण्यापक्ष्यांच्यापासून काहीच उपद्रव होणार नाही अशा पद्धतीची ही डिझाईन बनवलेली आहे याची डिझाईन बनवताना मी स्वतः थोडंसं यांना मार्गदर्शन केलं यांची इच्छा होती यांची जिद्दही होती आणि तो मिस्त्री कारण हे सगळं बांधवायला बांध बांधकाम करायला कामगारसुद्धा आम्हीच लेबरसुद्धा आम्हीच पुरवलेत कारण हा गोठा बांधायला आम्ही जे का स्ट्रक्चर डिझाईन बनवली हा लोहाराचा आमोल लोहार म्हणून आहेत यांना पण आम्ही चांगला मार्गदर्शन जवळजवळ अडीचशे ते तीनशे गोटे बांधलेले आहेत आणि बांधकाम करणारा गवंडीसुद्धा आमच्याच गावचा आहे त्यामुळं आम्ही असे नियोजन करून अशी मुलांची चांगली युनिट तयार केलेले आहेत आणि तुमचा महाराष्ट्रातला कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुमचा जरी गोठा कमीत कमी वीस तर लांबून किती प्रवास करायचा हाही खूप विचार करण्याची गोष्ट आहे कारण तुम्ही जेवढ्या लांबून बोलवणार तर मोठा गोठा असायला पाहिजे वीस मर्यादा आहे वीस जनावरांच्या वरती तर आपण एक समजून घेऊया चारा ट्रॅक्टरच्या साह्यानं आपल्याला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीचं जवळजवळ अकरा फूट फुटाची ही रस्ता ठेवलेली आहे मध्ये सेंटरला आणि त्याला रॅम्प वगैरे करून असं हे केलेलं आहे आणि नाव दिलेलं आहे एस के डेअरी फार्म वडगाव कराड आणि साताऱ्याच्या मधी उंबरस फाट्यात ना आतल्या बाजूला पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो कारण प्रत्येक शेतकऱ्यानं किंवा प्रत्येक तुम्ही माझे जे चाहते आहात त्यांनी जर आधी आणि मध्ये जर हा व्हिडिओ जर बघितला तर काय होईल काही समजणार नाही तर हे भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार जेवढे होतील ते पंधरा पंधरा मिनटाचे भाग मी बघणार आहे कृपा करून सगळ्यांनी तुम्हाला खूप चालना मिळेल कारण खूप देहवेळी वेळा मुलगा आहे तो आणि त्याची इच्छा आणि खूप मनापासून प्रेम ह्या व्यवसायामध्ये आहे ते म्हणून हा व्यवसायामध्ये आला तर आपण आता गोठ्यामध्ये एंट्री केलेली आहे तर आता आपण काय करायचं आहे पाठिंबाच्या बाजूने आपण चर्चा करूया तर मी थोडंसं दाखवा आता थोडं झूम करून दाखवा त्यांना शेतकऱ्यांना पाठिमाच्या भिंतीला लागून पाठिमागच्या भिंतीला लागून दोन फुटाची गवान केलेली आहे सॉरी दीड फुटाची केलेली आहे आता दीड फूट झालं ते लहान वासरांना खाण्यासाठी वासरू बसण्यासाठी जवळजवळ पाच फुटाची जागा ठेवली त्याला मुताची गटार ठेवले एका बाजूला झेरो केलं आहे आणि तिकडच्या बाजूला चार ते पाच इंचाचं गटार आपण पू पूर्ण वाहत नेले जनावरांना बसण्यासाठी दहा फुटाची जागा केलेली आहे या ठिकाणी दहा फूट जागा आहे समोरच्या बाजूला गव्हाण केलेली आहे आणि ट्रॅक्टरच्या साहाय्यानं ह्या चाऱ्या चारा हा याच्यामध्ये पडावा कारण ट्रॅक्टरनंच भविष्यामध्ये हा शंभर मशीनचा गोठा होणार आहे तशी चालसुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेली आहे तर असं एक नियोजनबद्ध आपण या ठिकाणी सगळं नियोजन बघत आहात समोरच्या बाजूला आता हे थोडंसं आज पूजा आहे योगायोगानं आज तारीख एकोणतीस बारा दोन हजार एकवीस रोजी आपण या ठिकाणी चांगल्या मुहूर्तावर कारण आम्ही सत्तावीस तारखेला हरियाणाच्या यांच्या जवळजवळ तेरा ते चौदा म्हशी खरेदी करून जाता जाताच आपण या गोठ्यावरती आलो आज पूजाही होती योगायोगानं आणि खूप चांगलं नवीन वर्षाच्या संकल्पना त्याच्या आहेत एक तारखेला बरोबर एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्याच्या म्हशी सकाळ सकाळी या ठिकाणी पोचतील तर त्या म्हशी चांगल्या शुभ मुहूर्तावर आणि चांगल्या दिवसाच्या चा याच्यावरती या ठिकाणी येतील तर आपण आता थोडंसं बघायला जाऊया तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने ही गव्हाण तीन फुटाची गव्हाण या ठिकाणी ठेव आहे चारा इथून पडणार आहे तुम्ही बघू शकता आता टोटल जर याची माहिती जर तुम्हाला या ठिकाणी द्यायची असेल तर तर मी थोडस माझा व्हिडिओ बघत राहा आता याची जी उंची आहे डोक्याच्या वरती जी उंची आहे जनावराच्या डोक्याच्या वर ही बारा फूट आहे ही वरची बारा फूट आहे आणि उतरती बाजू ही दहा फूट आहे म्हणजे दोन फुटाचा उतार दिलेला आहे पाणी बरोबर दोन्ही साईडला पाणी पडतं अतिशय सुंदर आणि अतिशय देखणा माझ्या लाईफमधला हा अतिशय देखणा गोठा या ठिकाणी मी उभं करायचं आहे मीही जीव ओतला या विषयामध्ये आणि खूप त्या मालखाना आता मी पैशाचं बोलणार नाही कारण सर्वसामान्य माणूस घाबरून जाईल हे हौसी लोकांचं काम आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे पैसे आहेत पैसे त्याच्याकडे आहेत म्हणून त्यांनी हे लावलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पुन्हा एकदा सांगतो हौसेला मोल नाही तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी बजेटमध्ये जरी गोटा केला तरी चालतं त्याच्याशी काही देणं घेणं नाही एक पाकी जरी केला तर चालेल पुन्हा मी या गोट्याचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो रुंदीला हा शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस फूट लांबीला आहे रुंदीला आहे त्या ठिकाणं बघून या प पलीकडच्या बाजूला वासरांची गवाण केले इकडच्याही बाजूला वासरांची गवाण केले दोन्हीकडं तुम्ही बघत राहा तुम्ही जर असं कॅमेरा फिरवत राहा झालं दोन्हीकडच्या बाजूला राहणार त्यांची बाजूला सुद्धा गटार केलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही जरा फिरवत राहा कॅमेरा यानंतर जी बैठक व्यवस्था आहे त्याला उतार सुद्धा जास्त दिले नाही त्यांना बरोबर दोन ते अडीच इंचा आणि रप नाही जादा रप नाही जनावरांचा सडांना अडचण होईल किंवा जखम होईल किंवा जनावरांना काही त्रास होईल अशा पद्धतीचा आज अजिबात आपण काही या ठिकाणी केलेलं नाही उतार अजिबात नाही किंवा रप नाही जखमा होणं गुडगी नावाचा आजार होणं पाय घसरणं अजिबात होणार नाही अतिशय सुंदर आणि दोन कडीतलं अंतर सुद्धा वासरांचं तीन फुटाला एक वासरू टाकलेला आहे कारण ते चार महिने वर्षभर राहणार तिथं कारण ज्याच्या त्याच्या आईच्या पाठिमाच्या बाजूला या ठिकाणी ते वासरू बांधायचं ठरलेलं आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही कडीतलं अंतर सुद्धा या ठिकाणी इकडच्या बाजूला बघा साडेतीन फूट अंतर ठेवलेलं आहे दोन कडीतलं अंतर साडेतीन फुटाचं ठेवलेलं आहे अतिशय सुंदर आणि देखणं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय पुढची जी जागा आहे ही जो हा जो रॅम्प ठेवलेला आहे त्या तरुणाच्या डोक्यात की भविष्यात मला जरी चारा जनावर वाढली तर चारा हा ट्रॅक्टरच्या द्वारे हा चारा टाकायचा असं एक सुंदर असं नियोजन केलेलं आहे इकडच्या बाजून ट्रॅक्टर घुसणार आणि इकडच्या बाजूला तो बाहेर निघून जाणार तर अतिशय चांगलं सुंदर असं या ठिकाणी व्यवस्थापन केलेलं आहे ह्यातनं मेसेज काय द्यायचं आहे की मला वाटलं की बाबा ह्या तरुणानं चांगलं काम केल्यानंतर याचा व्हिडिओ एखादा तुमच्यापर्यंत पोचावा ज्यांना ज्यांना चांगले चांगले गोठे बांधायचे आहेत अतिशय सुंदर आता ह्यातनं काय बोध घ्यायचा पैसे जास्त आहेत म्हणून लावलेत काय हो असं नाही त्याची इच्छा आहे त्याचं ह्या व्यवसायावरचं प्रेम आहे आणि हाऊस हाऊस चांगले आहे तिची आणि सगळ्यात महत्त्वाचं काय त्या तरुणाला काय करायचं आहे की इथं मनुष्यबळ कमी करायचं आहे म्हणजे संगोपन करत असताना त्याला कुठल्याही विषयाचे लाईटच नाही दूध कमी येणार लाईटच पाणीच नसेल तर काय दूधच कमी येणार ना ते पाणी पिल्याशिवाय दूध वाढणारच नाही हा विषय आहे त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने त्याने नियोजन केलेलं आहे लाईटचं व्यवस्थापन जर बघितलं तर अतिशय सुंदर असं लाईटिंग या ठिकाणी केलेलं आहे एखाद्या कुठल्या तर सभागृहामध्ये सुद्धा इतकी सेवा नसेल एवढी त्या जनावरांची होणार आहे नशीब आहे त्या जनावरांचं ह्या गोठ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक कामगाराचं सुद्धा नशिब आहे जो भैया म्हणून काम करणार आहे त्याचंसुद्धा सुद्धा काम कमी होईल असं एक माझा ह्या विषयामध्ये दावा आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय काय अतिशय सुंदर तुम्ही गोटा बघा एकदा एकदा जाळी मारून तुम्ही जरासं एका लाईनवरनं तुम्ही गोटा फिरवून दाखवा सगळं ह्या आपल्या जेवढे यूट्यूबचे चाहते आहेत एवढे सगळे बघू देत वरचेसुद्धा सुद्धा सगळं देऊ दिसू देत वरून खालूपर्यंत सगळ्यांना कळू देत की बाबा नेमकं गोठ्याचं व्यवस्थापन किंवा गोठा कसा असावा आता थोडंसं काम चालू आहे अजून एका येत्या येत्या चार पाच दिवसामध्ये पूर्ण ह्या टॉक्या वगैरे गेल्यानंतर अतिशय आकर्षक असा गोठा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की ती देखणा गोठा दिसतो अतिशय म्हणजे मलाही त्या तरुणाचा हेवा वाटावा अशा वा। पद्धतीचं कारण माझ्या या ट्रेनिंग मी आज जो अकरा वर्षाला प्रशिक्षण देतोय अकरा वर्षामध्ये असा कुणीच गोठा बांधला नाही किंवा माझं म्हणजे कसं होतं प्रत्येकाची पर आई पैशाची अडचण असते आर्थिक बाजू कुणाची कमकुवत असते ती ज्याच्या ज्या त्याच्या ताकती पण हे जे डिझाईन बनवलेलं आहे हे आमच्या चिखली गावच्या तरुणांनी बनवलेलं आहे अतिशय सुंदर जवळजवळ दोन दोन महिने काम चालू झालं गवंडी पण आपलेच आहेत बांधकाम करणारे हे आपलेच आहेत काही अडचण नाही तुम्ही जर हे करणार असाल तर तुम्हाला जरूर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा त्याचे हे केलं जाईल ड्रेनेजचं पाणी जर बघितलं तर अशा पद्धतीनं हे आता तुम्ही जरा गेटचं बाहेर या तर आपण भाग तीनमध्ये मंडळी कसा वाटला हा बाहेरच्या बाजून असं दाखवा तिकडच्या बाजून बघितलं आम्ही आम्ही इकडं शेवटच्या एनला आलेला आहे हा गोठा बघा प्रत्येकाला गेट लावून ठेवलेला आहे तर मंडळी भाग दोनमध्ये कसा वाटला तुम्हाला गोठा आणि गोठ्याचं नियोजन आणि एखादी गोठा, गोठा बांधल्यानंतर तुम्हाला थोडीशी माहिती मला पोचावा अशी माझी इच्छा झाली म्हणून केलं तर आपण तिसऱ्या भागामध्ये या ठिकाणी आपण चर्चा करूया या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा आणि तुम्ही बघत चला अर्धवट हा विषय सोडू नका आणि तिसरा भाग पण बघा एक भाग बघून तुम्हाला नाही कळणार हे सगळं की कशा पद्धतीचं नियोजन असावं हा विषय महत्त्वाचा आहे चला तर मंडळी तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या भागामध्ये भेट घेऊया धन्यवाद